समाजकारण अर्थात जनहिताच्या कामांना प्राधान्य देणं हा खरा शिवसेनेचा अजेंडा. आणि यातूनच शिवसेनेबरोबरच शिवसैनिकही घडत गेले. सिडकोतील प्रभाग 28 नगरसेवक डी जी सूर्यवंशी हे त्यापैकीच एक. दरम्यान डी जी सूर्यवंशी हे नाशिक महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करत असून जनहिताची कामं, नागरिकांचा विश्वास या बळावरच त्यांची सामाजिक आणि राजकीय वाटचाल सुरू असते. याचाच एक भाग म्हणून ते गेल्या 8 हिंदू पंचांगानुसार दिनदर्शिका प्रकाशित करत असतात. ही परंपरा यंदाही त्यांनी कायम ठेवली असून या नव्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कॅबिनेट मंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते झालं. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या औपचारिक कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, सत्यभामा गाडेकर, सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, माजी आमदार अनिल कदम, निर्मला गावित, देवानंद बिरारी, सूर्यकांत लवटे, अजिम सय्यद आदी उपस्थित होते. या दिनदर्शिकेत मराठी सण उत्सवांची माहिती तर आहेच, पण डी जी सूर्यवंशी यांनी प्रभागात केलेली विकास कामं आणि संभाव्य योजना यांचाही त्यात समावेश करण्यात आलेला आहे. संक्रांतीला ते घरोघरी जाऊन नागरिकांशी हितगुज साधून दिनदर्शिकेचं वाटप करत आहे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपेक्षित अशी कामं करण्याचा सूर्यवंशी यांचा मानस आहे. इंदूरदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं गेल्या 8 मी नगरसेवक नसताना सुद्धा या शिडको विभागामध्ये कॅलेंडर छापून प्रत्येक वर्षी नवीन वर्षाचं स्वागत, हे नवीन वर्ष असेल, संक्रांत असेल म्हणून कॅलेंडर मी घरोघरी घेऊन जातो. आमचा शिडको विभाग म्हटला की सामान्य लोक असतात आणि काल निर्णयाचा पूर्ण फॉर्मॅट ह्या कॅलेंडरमध्ये आहे. दरवर्षी आम्ही काय काय उपक्रम राबवतो, कार्यक्रम करतो, नगरसेवक झाल्यापासून प्रत्येक वर्षी जी विकासाची कामं करतो ही लोकांपर्यंत पोचावी त्यानिमित्ताने जनतेचा संपर्क होतो, जनतेच्या अडीअडचणी समजून घेतल्या जातात आणि प्रशासनाच्या माध्यमातून सर्व कामं सोडवली जातात. म्हणून ह्या कॅलेंडरचं आम्ही आत्ताच नव्याने मालेगावचे माननीय कॅबिनेट मंत्री दादासाहेब भुसे यांचं जेव्हा आम्ही जल्लोषात शालिमार कार्यालयात स्वागत केलं, दादासाहेब भुसे सर्व आमदार पदाधिकारी नगरसेवक यांच्या आम्ही एकत्रपणे या कॅलेंडरचं प्रकाशन केलेलं आहे. आणि आता पुढील 1 आम्ही जनतेच्या घरोघरी जाऊन हे कॅलेंडर लोकांना देणार आणि लोकांच्या शुभेच्छा, लोकांना शुभेच्छा देऊन लोकांचे सजेशन घेणार. आणि असंच काम बाळासाहेबांनी अभिप्रेत केलेलं काम आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे जरी मुख्यमंत्री असले परंतु संघटना वाढीच्या दृष्टीने त्यांना अभिप्रेत असलेलं काम शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करू. दिनदर्शिका वाटप हे एक निमित्त, परंतु त्यातून नागरिकांशी संवाद साधणं, त्यांच्या तक्रारींचं निराकरण करणं आणि भविष्यात शिवसेनेला पाडवळ उभं करणं हा उदात्त हेतू नगरसेवक डी जी सूर्यवंशी यांचा आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक.